नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे. प्रभू श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत मानले जाते. वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांचे ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभू श्रीराम सत्यवचनी व एकपत्नी व्रत व परम दयाळू होते. याच परंपरेला लक्षात घेत बदलापूर पश्चिम मधील भारत कॉलेज परिसरात 10 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत प्रभू श्री राजाराम सेवा संस्था द्वारा श्री राम कथा ज्ञान यज्ञ चे संगीतमय आयोजन हे करण्यात आले. यावेळी प्रभू श्री रामाच्या जन्मांची कथा यावेळी भाविकांसमोर मांडण्यात आली. प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव देखील साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे कथावाचन हे काशीचे दिग्गज महाराज परम पूज्य श्री राहुल महाराज यांनी केले. हे आयोजन भाजपचे गटनेते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला जगदीश दुबे अध्यक्ष, विजय दुबे उपाध्यक्ष, विनय दुबे समाजसेवक व आयोजक, नीलिमा पांडे महिला अध्यक्ष, आराधना दुबे, करण दुबे, अनिल दुबे तसेच राहुल दुबे व विकास फाटक, पवन पांडे इत्यादी मंडळी व भाविक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कथावाचनाला बदलापूर शहरातील अनेक राम भक्तांनी आपली हजेरी लावून वातावरण हे राममय केले होते. काशीचे कथावाचक परम पूज्य श्री राहुल महाराज यांच्याशी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी संवाद साधला असता त्यांनी यावेळी बदलापूर शहराने जे प्रेम दिले त्याबद्दल बदलापूरवासियांचे व आयोजक राजेंद्र घोरपडे व रुचिता घोरपडे यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच यावेळी रुचिताताई घोरपडे व प्रवीण चौधरी, विनय दुबे, जगदीश दुबे व विजय दुबे यांनी ठळक वार्ताशी देखील संवाद साधला. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. प्रभू श्री राजाराम सेवा संस्था द्वारा आयोजित श्री रामकथा यज्ञ चं आज आयोजन झालं. खरं तर 10 तारखेपासून हे आयोजन झालं होतं आणि 18 तारखेपर्यंत हे आपलं चालणार आहे. आपण स्वतः काशीवरनं आलात, काय संदेश द्याल? प्रभू श्रीरामाचा आज या ठिकाणी जन्म झाला, कशा प्रकारे आपण भाविकांना संदेश द्याल? जय श्रीराम. प्रभू श्री राजाराम सेवा संस्था के माध्यम से आयोजित इस कथा में आज चौथा दिवस है. भगवान श्री राम के अवतरण की कथा आज को सुनाई गई और भगवान राम ने अपने संपूर्ण जीवन काल में जिस प्रकार से त्याग, तपस्या, प्रेम, भाईचारे का संदेश दिया है, यही हमारे समाज को आज करने की जरूरत है. हम सबको राम के जैसा आचरण करना है और सभी लोग हृदय से बोलेंगे जय श्री राम, जय श्री राम. जी, जैसे कि आप काशी से आज बदलापुर आए और 10 पहले दिन से अगर देख रहे तो काफी भाविक जो है बड़ी संख्या से आ रहे हैं. क्या करेंगे, कैसे बताएंगे बदलापुर वासियों के लिए जो प्रेम आपको दिया जा रहा है, जो प्रेम प्रभु राम जी को दिया जा रहा है? देखिए, भगवान ही प्रेम के परिचायक हैं. उनका जहाँ पर वास रहता है वहाँ प्रेम ही प्रेम छा जाता है. तो मैं यहाँ के आयोजनकर्ता आदरणीय राजेंद्र जी घोरपड़े और प्रवीण चौधरी जी, राजेंद्र घोरपड़े जी की श्रीमती जी रुचिराताई, हम उन सभी का आभार व्यक्त करते हैं कि बहुत सुंदर उन्होंने आयोजन किया और सारे लोगों का प्रेम मिल रहा है, इसके लिए हम सभी के आभारी हैं. जय श्री राम. यहाँ पर प्रांगण में आए हुए सभी भक्तगण को श्री राम कथा ज्ञान यज्ञ का संगीतमय आयोजन सुनने के लिए बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय भारत. काय सांगाल एकंदरीत 10 तारीख ते 18 तारीख मध्ये रामांची जी कथा आहे ती या ठिकाणी भरवण्यात येते आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्साह आहे, त्याबाबत काय सांगाल? हिंदू धर्माला जपण्यासाठी भाजप असेल किंवा नेहमीच अग्रेसर असतं, त्याबाबत काय सांगाल? बदलापूर शहरामध्ये केंद्रीयपणा आणि भारत कॉलेजच्या चौकामध्ये हा प्रकार कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आम्हाला अपेक्षा नव्हती आणि आम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल एवढं माहीत नव्हतं, पण राजेंद्र घोरपडे जे आहेत जे नगरसेवक त्यांनी आणि दुबेजी आणि हे दुसरे दुबे या आणि विनय या लोकांनी आम्हाला सांगितलं हा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या
रीतीने साजरा झाला आणि आज ह्या परिसरामध्ये पूर्ण परिसरामध्ये रामाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 1 जानेवारी 2024 ला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। त्याच्या आधीपासून आम्ही ह्या पूर्ण परिसरामध्ये राममय वातावरण निर्माण केलेलं आहे आणि माझं सर्व परिसरात राम भक्तांना आव्हान असेल की आपण ही कथा ऐकण्यासाठी इथे अवश्य यावं। धन्यवाद। जय श्रीराम। मॅम काय सांगाल, एकंदरीत आपण सांस्कृतिक सामाजिक धार्मिक प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात आणि नेहमी छान एक उपक्रम राबवतात। यावेळेस देखील 10 तारीख ते 18 जानेवारीपर्यंत एक प्रभू श्रीरामचंद्रावरती कथावाचक ठेवले, त्याबाबत काय सांगाल, संदेश काय द्याल बदलापूरवासियांना? आपण आपल्या परिवारासाठी तर नेहमीच करत असतो आणि देवाची आराधना करायची असेल तर आपण त्याची पूजा केली पाहिजे। आज आपण विविध प्रकारचे पारायण अध्यात्म वगैरे करत असतो। आज प्रथमच आम्ही इथे रामकथेचं आयोजन, संगीतमय आयोजन इथे केलेलं आहे। खूप छान असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय इथे लोकांकडून। म्हणजे आम्हाला वाटलेलं की आम्हीच रामभक्त आहोत, पण नाही, अख्ख्या बदलापूरमध्ये हजारो संख्येने इथे रामभक्त आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे इथे ते येऊन या कथेचं श्रवण करत आहेत। मी ज्यांना यायला नाही जमत त्यांनाही आवाहन करेन की आपण या इथे आणि आमच्या या रामकथेचं आयोजन बघा आणि त्या कथेचं श्रवण करा। धन्यवाद। आपल्यासोबत समाजसेवक आहे विनय दुबे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। खरं तर ते देखील 10 तारखेपासून या कार्यक्रमामध्ये स्वतः उपस्थित राहतात, आपल्यासोबत स्वतः ते त्याला काय सांगतील 10 तारखे ते 18 तारीखमध्ये या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रावरती कथा ठेवून गेले, त्याचे काशीवर्ण स्वतः महाराज आले, काय सांगतील, काय संदेश देशील हिंदू धर्मियांना? ये प्रोग्राम एक्चुअली हिंदू धर्म को प्रोत्साहन देने के लिए किया गया है और लोगों को इकट्ठा करने के लिए किया गया है कि रामचरित्र मानस के बाद राम जी के कैरेक्टर मतलब उनके नेचर के बारे में बताया जा रहा है। और ये संस्था प्रभु श्री राजाराम सेवा संस्था के द्वारा आयोजित किया गया है, जिसमें अध्यक्ष श्री जगदीश दुबे, उपाध्यक्ष श्री विजय कुमार दुबे और हम लोग इस चीज के लिए दादा के पास गए थे राजन गोरपड़े के लिए पास, उनके लिए मतलब हेल्प मांगी थी और उन्होंने बहुत अच्छे से हेल्प किया हुआ है, सबका सुविधा किया। और जैसे कि आप देख रहे हैं स्टेज और भारत कॉलेज में बात करके वॉशरूम का उन्होंने सब कुछ हेल्प किया है, तो उनके लिए हम बहुत आभार हैं। और अभी मैं नेक्स्ट माइक मेरे अध्यक्ष और उपाध्यक्ष को देना चाहता हूँ। तो विनती है बदलापुर वालों से कि वो लोग भी आए ज्यादा ज्यादा मात्रा में, राम कथा का आनंद लें और गुरु जी के वाणी का जो है, और ये कैसा भक्तिमय और एकदम संगीतमय है, तो आनंद आएगा। प्रभु श्री राजाराम संस्था के अध्यक्ष और अभी उपाध्यक्ष भी आ रहे हैं। ये रामकथा 2 सालों पहले डिक्लेयर किया गया था कि हम लोग करेंगे, कुछ कारण बस रुक गया था, लेकिन ये साल ये रामकथा संपन्न हो रही है और बहुत इसके साथ हो संपन्न हो रही है। इसके लिए न्यूज वालों को भी धन्यवाद दे रहे हैं, पूरी पब्लिक को धन्यवाद दे रहे हैं। यहाँ पंडितगढ़ आए हैं, श्रोतागढ़ आए हैं, सबको कोटि कोटि धन्यवाद मेरी तरफ। राम तेरी आरती उतार।